आवडलं आहे ट्रेलर लोकांना. आणि अर्थात प्रत्येक जण तोच प्रश्न विचारतोय की आमची पेअर, तर कुलवधू नंतर पुन्हा एकदा पुरावरोबर काम करताना आणि मला कसं वाटलं, तिला कसं वाटलं, तेच सगळे प्रश्न. आणि कधीतरी बोल की छान वाटलं. मी पुरवा नेहमीच माझ्या डोळ्यात तू बघितलं असं तुला दिसेल की. तर मला नेहमीच पुरवाबरोबर काम करताना खूप आनंद होतो. आम्ही कुलवधूमध्ये आम्ही खूप खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी, कुलवधूच्या अख्ख्या टीमनी. आणि स्पेशली माहीत नाही पण आम्ही सतत एकमेकांशी सेटवरती भांडून, कधीही आम्ही नॉर्मल न एकमेकांशी बोलून सुद्धा ती आमची जोडी लोकांना देवयानी आणि विक्रमादित्य ही जोडी खूप आवडली. त्यामुळे त्याच्यानंतर हा चित्रपट, पण ह्या चित्रपटात पूर्वाचं आणि माझं तितकं मोठं काम नाही आहे की आम्ही पूर्ण वेळ या सिनेमात तुम्हाला दिसू, पण तिच्यामुळे ह्या सिनेमाला एक वेगळी कलाटणी मिळते कॅरेक्टरमुळे. आणि ती का मिळते, काय घडतं, काय काय गोष्टी उलगडतात, या सगळ्या गोष्टी सिनेमात बघण्यासारख्या. पण एवढं नक्की की हा सिनेमा करताना मला जेवढी भीती वाटली नाही तेवढी मला बघताना वाटली. आणि मी खरंच खूप घाबरलो होतो. म्हणजे एक तर मी हॉरर चित्रपटाच्या वाटेला जात नाही, मी घरातसुद्धा बघत नाही, सगळे असतानासुद्धा बघत नाही. पण हा सिनेमा मी प्रिव्ह्यू बघताना माझ्या लाईनमध्ये पुढे आणि मागे एक दोन लाईन कोण नव्हतं. आणि मला असं वाटलं की मला कुठे भीती वाटणार आहे, मी तर सिनेमा केला आहे. पण माझी हालत खराब झाली होती. म्हणजे मी अशी टोपी करून अख्खा सिनेमा मी असा बघितला आहे, असं बारीक बारीक करून. तर मला खूप भीती वाटली होती. तर मला असं वाटतं की ज्या लोकांना हॉरर सिनेमा बघायला आवडतो, ज्या लोकांना मराठीत हॉरर सिनेमा बघता येत नव्हता आणि म्हणून ते इंग्रजी किंवा हिंदी बघत होते, अशा लोकांसाठी मराठीत एक उत्तम हॉरर सिनेमा भयभीतच्या निमित्ताने 28 फेब्रुवारीला येतो आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण त्याला उदंड प्रतिसाद द्याल आणि हा चित्रपट तुम्ही तुमच्यामुळे जास्त गाजेल. आणि खरं सांगू का, त्यामुळे मला पुढे हे किती घाबरलेत पुढे मला काही माहिती नाही आहे. पण आणि मी फिल्म पाहिली नाही आहे त्यामुळे मी वाट बघते की कधी मला घाबरायला मिळतं आहे. पण तू जे विचारलंस की इन्स्टंट रिॲक्शन्स काय होत्या, तर मला ते सांगायला आवडेल की आत्ता नाही पण जेव्हा टीझर रिलीज झाला ना तेव्हाच माझ्या इतक्या जवळच्या लोकांनी सांगितलं की मला सॉलिड वाटते फिल्म. म्हणजे टीझर बघूनच ती एक जी भीती वाटली ना लोकांना, किंवा वाटलं की हा ह्या फिल्ममध्ये काहीतरी असेल घाबरण्यासारखं, ते टीझरमध्येच दिसून येत आहे. सो मला वाटतं अमेझिंगच बनवली असेल फिल्म दीपकनी. हो प्रश्नच नाही. म्हणजे असा सिनेमा नसतं तरी जाणवलं असतं. म्हणजे कौटुंबिक आई आणि मुलाच्या मायेचा प्रेमाचा चित्रपट असला तरी असं काही कुठे घडलं तरी भीती वाटतेच. म्हणजे उदाहरणार्थ रात्री आपण एका रूममध्ये आपण एकटंच झोपलो होतो आणि बेसिनचा नळ सुरू आहे आणि तो टप 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 असा आवाज जर यायला लागला तर हालत खराब होते रात्री. उगाच कशाला खोटं सांगायचं. तर या सिनेमाचं शूटिंग जिकडे झालं तो कर्जतचा एक बंगला होता आणि असाच एकांत ठिकाणी असलेला बंगला होता. त्याच्या मागे एक पाणवठा होता, पाण्याचा आवाज, रात्रीचं शूटिंग, त्यात पाण्यात साप होते त्यामुळे त्यांची सळसळ, झाडावरती कुठल्या तरी प्राणी पक्ष्यांची सळसळ, तो तिथे कर्जतला जाणारा जो बंगल्यापाशीचा रस्ता होता त्याचा एक तो एक असा सुमसान रस्ता होता आणि तिथे आजूबाजूला माणसं नव्हती फार असं ते. आणि त्या बंगल्यातल्या एक हजारो प्रकारच्या वस्तू, कुठल्या कुठल्या छोट्या स्कल्पचर म्हणा, घुबडाची एक मूर्ती वगैरे असं काही काही आणि ऐकूनच कसं तरी. तर तिथनं डायरेक्ट जिथे आम्ही राहत होतो कर्जतला, तर ते एक छोटंसं लॉज वजा हॉटेल होतं आणि त्याच्यात माझी रूम जी होती ती कोपऱ्यातली रूम होती आणि त्याचं दार अशा एक डेड एंडच्या दिशेने होतं आणि बाकी सगळे एकत्र होते आणि मी एकटाच असा वेगळा होतो. तर मी एकदा दार बंद केल्यानंतर मी परत उघडायचं नाही कुठेपर्यंत. त्यामुळे अजून घाबरवलं असतं तुला? नाही, आता तू सिनेमात प्रत्यक्ष घाबरवलंयस, तू एकंदरीतच सगळ्यांना आयुष्यात घाबरत असतेस, त्यामुळे ते लोकांना कळेल आता या सिनेमा नंतर की पूर्वाला का घेतलंय, त्याचं कास्टिंग का केलं तिथे काय ना कळते. ठीक आहे, मी आता आपण नको सांगणार. पण मी खूप घाबरतो आणि या सगळ्या वातावरणाचा परिणाम होतो. पण सीन शूट करताना नाही घाबरलो मी कधी, कारण ते कामाचा तो एक भाग आहे. पण त्याचं पण त्याचं असं काहीतरी बघायला मिळेल आणि त्याने आपल्याला घाबरायला असं वाटत नाही. खूपच खूप म्हणजे हा जर बोलत असेल तो घाबरतो तर मी 100 पटीने जास्त घाबरत असेल. त्यामुळे मी एकही हॉरर फिल्म अजूनपर्यंत पाहिली नसेल. म्हणजे नाहीच, मी जातच नाही त्या वाटेला. कशाला उगाच मध्ये रात्री झोपेत बिपेत काहीतरी स्वप्न येतात आणि मग वाट लागते. मी श्यामच्याही बघू त्यापेक्षा.
हॉरर सिनेमा बघ. हो त्यामुळे नाहीच. वय वाढलं फक्त. फक्त नंबर वाढलाय बाकी काही. हे सेम आहे. काही नाही काही सांगितलं फक्त नंबर तिच्या मुलींचे वय वाढलेत आणि माझ्या मुलांचे वय वाढलेत. आम्ही तसंच होतो. मी आणि पूर्वा आम्ही कुलवधूमधून आलो तेव्हा तुम्ही आमच्या दोघांवरती आणि त्या सिरियलवरती खूप प्रेम केलं. आता पुन्हा एकदा आम्ही दोघं भयभीतमधनं तुमच्या समोर येतोय. तिचा पहिला सिनेमा आहे, मराठी सिनेमा आहे, आणि तिचं स्वागत आहे सिनेमासृष्टीमध्ये. आणि मला खात्री आहे की तिचं वेलकम करायला, एक चांगला सिनेमा बघायला तुम्ही सगळेजण थिएटरमध्ये गर्दी कराल आणि या सिनेमाला उदंड प्रतिसाद द्याल. तुमच्या प्रतिसादाचा आशीर्वाद द्याल आणि हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. तुमच्या मित्रमंडळींना घेऊन जाल. ज्यांना ज्यांना हॉरर सिनेमा आवडतो त्या सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे. ॲडल्ट आहे त्यामुळे मुलांना घेऊन जाल असं मी सांगत नाही, पण तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या हॉरर सिनेमा आवडणाऱ्या सगळ्या कुटुंबियांना तुम्ही घेऊन जा आणि या सिनेमाचा थिएटरमध्ये आनंद घ्या. मी तेच म्हणेन की माझी पहिली फिल्म आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी सुद्धा. पहिल्या फिल्मच्या रिलीजसाठी 28 फेब्रुवारीला भयभीत रिलीज होतो आहे, त्यामुळे प्लीज प्लीज आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. आणि जसं मला टेलिव्हिजनवर तुम्ही मला जितकं प्रेम दिलं आहे तेवढंच आता फिल्मसाठी सुद्धा द्याल अशी मी आशा करते. त्यामुळे थँक्यू इन ॲडव्हान्स. तुम्ही बघताय पीपिंग मून मराठी.